चंद्रपुर के कोरोना आइसोलेशन वार्ड में भर्ती एक मरीज ने खोली स्वास्थ्य विभाग की पोल, लगाए कई गंभीर आरोप। प्रशासन ने आरोपों से झाड़ा पल्ला तो विधायक ने लिया अस्पताल का जायजा। सबसे पहले हम आपको बता दें कि ये खबर दिखाने के पीछे का हमारा मकसद किसी भी कोरोना योद्धा का मनोबल कमजोर करने का नहीं है, बल्कि जिस बदहाली को लेकर एक पीड़ित ने जिस तरह से स्वास्थ्य विभाग की खामियां गिनाई है, उसे देखते हुए प्रशासन ने इन खामियों को दूर करना जरूरी है, ताकि कोई अन्य व्यक्ति इसी मुद्दे को हथियार बना के प्रशासन की बदहाली ना गिनाने लग जाए। लॉकडाउन के बाद से करीबन डेढ़ महीना ग्रीन जोन में सफर करने के बाद अब चंद्रपुर के कोने कोने से कोरोना मरीज मिलने का सत्र शुरू हो गया है। एक दो करते करते आज की घड़ी में जिले से कोरोना के कुल 13 मामले सामने आए हैं। इसी बीच कोरोना का शिकार हुए एक शख्स ने कोरोना बाधित मरीजों को आइसोलेट करने के लिए बनाए गए आइसोलेशन वार्ड की बदहाली को लेकर एक वीडियो जारी किया है। वीडियो इतना वायरल हो रहा है कि प्रशासन भी हरकत में आ गया है। चंद्रपुर के विधायक किशोर जोरगेवार ने संज्ञान लेते हुए पूरे अस्पताल का जायजा लिया। सुनिए ये शख्स आइसोलेशन वार्ड की बदहाली पर क्या कहता है। आजकल कोरोना पॉजिटिव रिपोर्ट आलेली आहे गवर्नमेंट हॉस्पिटल चंद्रपूरमध्ये आणि मला आज इथे ॲडमिट केलेलं आहे। मी 4 दिवस अगोदर गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कोरोनाची टेस्ट करायला आलेलो होतो आणि आल्यानंतर हॉस्पिटलने मला जनरल वार्डमध्ये न ठेवता आयसोलेशन वार्डमध्ये ठेवलं, ज्यामध्ये एक मुलगी ऑलरेडी कोविड पॉझिटिव्ह मुलगी होती तिथे ऑलरेडी, त्यांच्या साईडला मला ठेवण्यात आलं आणि तेच सफाई कर्मचारी तेच लोक तिला जे सर्व करायचे पाण्याची बॉटल हे ती तीच पाण्याची बॉटल आम्हाला सुद्धा वापरत होते। त्याच्यामुळे 2 दिवस तिथे राहिल्यानंतर मला तिसऱ्या दिवशी जनरल वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि त्याच्यानंतर 14 दिवशी जेव्हा माझे रिझल्ट आलं तर मी पॉझिटिव्ह निघालेलो। आजपर्यंत मला असे मेजर सिम्टम्स काहीच नव्हते, पण आता येथे आल्यानंतर मला याची लागण झालेली आहे याची पूर्ण खात्री मला येथे पटलेली आहे। आणि की मी ज्या गावावरून बाहेर आलो तिथे 1.5 महिना मला काहीच सिम्टम्स नव्हते आणि ते लोकसुद्धा आता व्यवस्थित आहेत। त्याच्यामुळे आणि येथे काहीच सोयी नाही आहे, एका बेडमध्ये 2 जण आहोत आणि येथे काही क्लिनिंग नाही काही नाही। सोनारकर सरांना फोन केला किंवा बोललं तर स्टाफ बरोबर बोलत नाही, काही काळजी घेतल्या जात नाही, येथे चादर बदलून दिला जात नाही, एक साधं सॅनिटायझरसुद्धा आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही। यांचं असं म्हणणं आहे की अजून आम्ही दुसरं काही बनवत आहो, हे बनवत आहो ते बनवत आहो, पण आजपर्यंत काहीच इथे सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत अजूनपर्यंत। म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की कृपा करून मला हार्टबीट्सचं ॲनेक्झेटचं खूप प्रॉब्लेम आहे, कारण की माझा एक घबराट याच्यामध्ये खूप प्रॉब्लेममध्ये मी येतो, त्यामुळे मी विनंती करतो तुम्हाला। मला आज ICU शिफ्ट करणार होते, मला दुपारला एकदम चक्कर आली 1 घंट्या अगोदर आणि मला ICU शिफ्ट करणार होते, पण मी ती हार्टची गोळी खाऊन मी स्वतःला सावरलं। तर माझी विनंती आहे की तुम्ही कृपा करून प्रशासनाने मला नागपूरला GMC शिफ्ट करण्यात यावं, धन्यवाद। येथे डॉक्टरांचं बोलणंसुद्धा एकदम उद्धट आहे आणि मेंटल स्ट्रेंथ पण काही दिल्या जात नाही काही नाही, त्याच्यामुळे मी ह्या हॉस्पिटलमध्ये अजून जास्त घाबरलेलो। मी सरांना सांगितलं याबद्दल, ते म्हणत होते की होतील काही नाही, गोळ्या खावत असंच बोलून। पीडित कोरोना बाधित शख्स के मुताबिक वो जब अस्पताल में अपना कोरोना टेस्ट कराने आया था तब उसे जनरल वार्ड में ना रखते हुए कोरोना बाधित महिला के बाजू में रखा गया था, जहां उस शख्स को कोरोना बाधित महिला को दिए जाने वाली पानी की बॉटल सर्व की जाती थी। 2 दिनों तक आइसोलेशन वार्ड में भर्ती रखने के बाद फिर उसे जनरल वार्ड में रखा गया। पीड़ित युवक के मुताबिक उसे कोरोना की लागन अस्पताल के आइसोलेशन वार्ड में रखे जाने की वजह से हुई है। इससे पहले इस शख्स में कोरोना के कोई भी लक्षण नहीं थे। आज दुपारी मी स्वतः चंद्रपूर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि जे काही कोरोनाचे रुग्ण सध्या त्या ठिकाणी दाखल आहेत त्यांच्या उपचारासंदर्भातली सर्व माहिती जाणून घेतली, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सर्व परिस्थितीची पाहणी देखील केलेली आहे। त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने रुग्णांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी त्या ठिकाणचा स्टाफ त्या ठिकाणचे सर्व डॉक्टर घेत आहेत। तसेच काल सोशल मीडियावर एका रुग्णाने जी काही तक्रार केलेली होती त्या संदर्भातली देखील डिटेल माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आहेत यांनी खुलासा केलेला आहे आणि सर्व रुग्णांची अतिशय योग्य काळजी घेतली जात असून त्यांना आवश्यकतेनुसार आपण औषधोपचार देखील देत आहोत।
पीड़ित व्यक्ति का ये वीडियो सामने आने से स्वास्थ्य विभाग की बदहाली फिर एक बार जनता के सामने आई है। पिछले कई सालों से चंद्रपुर का ये सरकारी अस्पताल काफ़ी सुर्खियों में छाया था। यहाँ की सिटी स्कैन मशीन हो या नवजात बच्चों का विषय, हमेशा से ही इसकी बदहाली सामने आई है, जिसमें प्रशासन समेत सरकार का इन असुविधाओं की ओर जरा भी ध्यान नहीं है। फिलहाल चंद्रपुर का ये सरकारी अस्पताल कोरोनाग्रस्त मरीज के वायरल हो रहे वीडियो से सुर्खियों में छाया है। टीम VL 24 न्यूज़।